नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न फ्रॉम होम या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सुरेश हणमंत सुतार, श्री तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणी, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आज आपण गणित भाग एक मधील दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणामधील काही सिंपल ट्रिक्स, म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे साध्या पद्धतीनं आपल्याला हे दोन चलातील रेषीय समीकरण कसं शिकता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता एक आपण एक सामायिक समीकरणामधील एक छानशी अशी कृती या ठिकाणी पाहूया. आता खाली दिलेल्या रिकाम्या जागा ह्या आपण कशा भरायच्या हे थोडक्यात या ठिकाणी आपण बघूया. वरचं जर समीकरण पाहिलं, आपण एक सामायिक समीकरणे कशी सोडवतो, एखाद्या चलांचे सहगुणक जर सारखे करून घ्यायचे असतील तर कोणत्या समीकरणाला कोणत्या संख्येने गुणतो हे जर लक्षात आलं तर या ठिकाणी काही अवघड नाही आहे. तर या ठिकाणी 3x + 2y = 29 हे पहिलं समीकरण, 5x - 2y = 18 हे दुसरं समीकरण. आता या ठिकाणी दिलेल्या समीकरणामध्ये खाली 2 गुणलेलं आहे, मग कोणत्या समीकरणाला गुणलेलं आहे? समीकरण 2 - 2 गुणलेलं आहे. मग या ठिकाणी समीकरण 2 प्रत्येक पदाला 2 गुणायचं, म्हणजे इथे 5x - 2 येतील. त्यानंतर दुसरं पद आहे वाय, वायला सुद्धा 2 गुणायचं. त्यानंतर पुढचं स्थिर पद आहे 18 सुद्धा 2 गुणायचं. त्यानंतर हे गुणून समीकरण जे सोपे रूप देऊन जे उत्तर येतं ते खाली लिहायचं आहे, 5x - 2 = 10x, त्यानंतर -y - 2 - 2y = 18 × 2, तर याचं उत्तर येतं 36. त्यानंतर समीकरण 1 समीकरण 3 मिळवूया, म्हणजे समीकरण 1 आणि 3 यांची या ठिकाणी बेरीज केलेली. मग फक्त या ठिकाणी जे दुसरं समीकरण जे आहे, म्हणजे ह्या ठिकाणी समीकरण 2 - 2 गुणून जे तिसरं समीकरण आलेलं आहे ते फक्त खाली लिहायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पहिलं पद आहे 10x, दुसरं पद आहे 2y आणि तिसरं पद आहे 36. मग यांची जर आपण बेरीज केली आणि त्यानंतर कोणत्या चलाचा लोप होतो ते पद घालवायचं, मग 3x + 10x म्हणजे 13x होतील. त्यानंतर -2y - 2y यांचा लोप होईल. त्यानंतर 29 आणि 36 यांची बेरीज होईल 65. त्यानंतर इथंसुद्धा 13x = 65, 13 पक्षांतर केल्यानंतर 65 / 13 = 13, 5 = 65 म्हणजे x = 5 उरले. मग एक समीकरण कोणतं आहे? तर 3x + 2y = 29. मग 3x = 3 × 1 = 5 + 2y = 29. मग 3 × 5 इथं 15 होतील. मग 15 + 2y = 29. त्यानंतर 15 आपण पक्षांतर करायचं, म्हणजे 2y = 29 - 15. आता 29 मधून 15 गेले 14, म्हणजे 2y = 14. मग आता इथं आपल्याला वायची किंमत काढायची आहे, म्हणून 2 पक्षांतर करूया आपण, 14/2 म्हणजेच आपल्याला 7 मिळतील. मग आता खाली आपल्याला उकल लिहायचे, मग कंसात x, y = पहिली किंमत ही xc म्हणजे 5, त्यानंतर दुसरी किंमत ही वायची म्हणजे 7, अशी या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळून ही उकल काढता येते. यालाच एक सामायिक समीकरण सोडवणे असे म्हणतात. तर एक तिसरं उदाहरण पाहूया आपण, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. आता हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना 9वीचा थोडा तरी अभ्यास या ठिकाणी लक्षात असतो. मग थोडं जरी आपण त्यांना क्लिक केलं की यामध्ये कोणत्या साम्य असणाऱ्या गोष्टी कोणत्या दिसतात, म्हणजे पहिल्या समीकरणामध्ये एक्स हा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक असतो,
त्यानंतर पहिल्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक असतो. एवढे जरी त्यांना माहीत झालं तर या पद्धतीची गणितं किंवा या प्रकारची गणितं कशी सोडवायची हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे ते म्हणतातच एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. मग सुरुवातीला आपण या दिलेल्या समीकरणांना क्रम देऊया एक आणि दोन. मग समीकरण एक आणि दोन यांची बेरीज केली. मग बेरीज केली असता इथंसुद्धा ते जंबलिंग करतात, म्हणजे गोंधळ करतात. इथं निरसन करायचं नाही, तर ह्या समीकरणाचं आपण संक्षिप्त दोन चलातील रेषीय समीकरण तयार करायचं आहे आपल्याला. म्हणजेच ही दोन समीकरणांची बेरीज करून आपण 15x+17x यांची बेरीज 32x, त्यानंतर 17y आणि 15y यांची बेरीज होईल 32y, त्यानंतर 21 आणि 11 यांचीसुद्धा बेरीज 32. आता 32 प्रत्येक पदांचा सहगुणक 32 आहे, तो घालवण्यासाठी प्रत्येक पदाला आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूस 32 भागतो आणि भागून मिळणारं जे संक्षिप्त समीकरण जे आहे ते x+y=1. आता त्यानंतर या दोन समीकरणांची एकदा बेरीज केलेली आहे, आता त्यानंतर वजाबाकी करायची. आता वजाबाकीमध्ये काय येईल तर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, म्हणजे 15x+17y=21 +17x+15y=11. आणि एक मोठी अशी रेष मारलेली आहे, रेषेच्या वर चिन्ह बदललेले आहेत हे मात्र पूर्ण लक्षात घ्या. तर 17 अगोदर होतं चिन्ह अधिक, ते वजा झालेलं आहे. 15 चिन्ह दिसतं अधिक, त्या ठिकाणी वजा झालेलं आहे. 11 चिन्ह काही नसतं त्या ठिकाणी, अधिक असतं, त्या ठिकाणी सुद्धा वजा झालेलं आहे. म्हणजे आपण समीकरण 1 मधून 2 वजा करतो, म्हणजेच वजा जेव्हा आपण करतो तेव्हा नियमाचं चिन्ह वजा, म्हणजे त्या वजा चिन्हाने प्रत्येक पदाला आपण वजा निघतो, म्हणून खालच्या समीकरणाची चिन्ह जी आहेत ती पूर्णपणे बदलतात. मग इथं संपूर्ण चिन्ह अधिक होती त्यामुळे ती वजा झालेली आहेत. मग समजा काही ठिकाणी वजा चिन्ह असतील तर त्या ठिकाणी अधिक होतं, जिथं वजा असेल तर अधिक होईल आणि जिथं अधिक असेल तर वजा आहे. इथं या ठिकाणी वजाबाकीचा प्रश्न नाही आहे, त्यामुळे प्रत्येक पदाचं चिन्ह हे अधिक होतं ते वजा झालेलं आहे. मग आता आपण यांची वजाबाकी करताना कशी करतात हे लक्ष घ्या. आता 15x+17x घालवायचे आहेत, म्हणजे 17 चिन्ह वजा आहे, म्हणजे 17x ही मोठी संख्या आहे आणि 15x ही लहान संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी 17 चिन्ह वजा आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह हे उत्तराला द्यायचं. म्हणजे 17x+15x गेले, -2x राहिले. त्यानंतर 17y+15y गेलेले आहेत, इथं लक्ष द्या. तर 17 ही मोठी संख्या आहे, 15 ही लहान संख्या आहे. म्हणजे 17y+15y गेले, -2y, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. म्हणजे या ठिकाणी -y=10, म्हणजे समीकरण काय तयार झालं तर -2x+2y=10. मग आता 2, 2, 10 या संख्यांना एकाच संख्येने गुणलं असता त्याला भाग जातो. म्हणजेच ह्या प्रत्येक पदाला 2 भागलं तर आपल्याला संक्षिप्त एक समीकरण मिळतं. समीकरणाच्या दोन्ही बाजू जर आपण 2 भागलं तर आपल्याला एक संक्षिप्त समीकरण मिळतं, -x+y=5. या समीकरणाला 4 असं नाव द्यायचं किंवा क्रमांक 4. आता समीकरण 3 व 4 ही जे आपण काढलेले आहेत पाठीमागची समीकरण, त्यांची आता बेरीज करायची. आता बेरीज का केली आपण, तर इथं आपल्याला सहज समजतं की एक्स या चलाचं निरसन या ठिकाणी होतं आणि त्यांना विरुद्ध चिन्ह आहेत. मग विरुद्ध चिन्ह असेल तर समीकरणांची बेरीज करतो आपण. म्हणून x+y=1 + x+y=5. मग आता एक्स या चलाचा लोप होतो, y+y=2y=6, म्हणून y=3. हे वायची किंमत पहिल्यांदा मिळते. आता y=3 ही किंमत समीकरण 3 ठेवू. मग आता 3 समीकरण कोणतं आहे, तर x+y=1. मग आता x ची किंमत घालायची की y ची किंमत घालायची, तर y ची काढलेली आहे आपण, म्हणून ती किंमत या ठिकाणी टाकायची. म्हणून x+y ची किंमत आहे 3, म्हणून x+3=1. म्हणून 1 चं 3 चं पक्षांतर या ठिकाणी होईल,
अधिक 3 चे वजा 3 होतील, म्हणजे एक्स बरोबर 1 वजा 3। मग आता वजा चिन्ह हे मोठ्या संख्येला चिन्ह आहे, म्हणून वजा 3 मधून 1 गेला, म्हणून एक्स बरोबर वजा 2 असं उत्तर आलं। म्हणजे ह्या समीकरणाच्या उकली मिळाल्या, एक्स बरोबर 2 वजा 2 आणि वाय बरोबर 3। आता एकदा आपण समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करून आपण संक्षिप्त 2 चलातील देशी समीकरण तयार केलेले आहे, ते म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 1, समीकरण नंबर 3। आता त्यानंतर या 2 समीकरणांची एकदा बेरीज केलेली आहे, आता त्यानंतर वजाबाकी करायची। आता वजाबाकीमध्ये काय येईल, तर समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, म्हणजे 15x अधिक 17y बरोबर 21 वजा 17x अधिक 15y बरोबर वजा 11। आणि एक मोठी अशी रेष मारलेली आहे, रेषेच्या वर चिन्ह बदललेले आहेत हे मात्र पूर्ण लक्षात घ्या। तर 17 ला अगोदर होतं चिन्ह अधिक, ते वजा झालेलं आहे। 15 ला चिन्ह दिसतं अधिक, त्या ठिकाणी वजा झालेलं आहे। 11 ला चिन्ह काही नसतं त्या ठिकाणी, अधिक असतं, त्या ठिकाणी सुद्धा वजा झालेलं आहे। म्हणजे आपण समीकरण 1 मधून 2 वजा करतो, म्हणजेच वजा जेव्हा आपण करतो तेव्हा नियमाचं चिन्ह वजा, म्हणजे त्या वजा चिन्हाने प्रत्येक पदाला आपण वजा निगुणतो, म्हणून खालच्या समीकरणाची चिन्ह जी आहेत ती पूर्णपणे बदलतात। मग इथं संपूर्ण चिन्ह अधिक होती त्यामुळे ती वजा झालेली आहेत। मग समजा काही ठिकाणी वजा चिन्ह असतील तर त्या ठिकाणी अधिक होतं, जिथं वजा असेल तर अधिक होईल आणि जिथं अधिक असेल तर वजा आहे। इथं या ठिकाणी वजाबाकीचा प्रश्न नाही आहे, त्यामुळे प्रत्येक पदाचं चिन्ह हे अधिक होतं ते वजा झालेलं आहे। मग आता आपण यांची वजाबाकी करताना कशी करतात हे लक्ष घ्या। आता 15x मधून 17x घालवायचे आहेत, म्हणजे 17 चिन्ह वजा आहे, म्हणजे 17x ही मोठी संख्या आहे आणि 15x ही लहान संख्या आहे, म्हणजेच या ठिकाणी 17 ला चिन्ह वजा आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह हे उत्तराला द्यायचं, म्हणजे 17x मधून 15x गेले, वजा 2x राहिले। त्यानंतर 17y मधून 15y गेलेले आहेत, इथं लक्ष द्या। तर 17 ही मोठी संख्या आहे, 15 ही लहान संख्या आहे, म्हणजे 17y मधून 15y गेले, अधिक 2y, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे या ठिकाणी अधिक y बरोबर 10। म्हणजे समीकरण काय तयार झालं, तर वजा 2x अधिक 2y बरोबर 10। मग आता 2, 2, 10 या संख्यांना एकाच संख्येने गुणलं असता त्याला भाग जातो, म्हणजे ह्या प्रत्येक पदाला 2 ने भागलं तर आपल्याला संक्षिप्त एक समीकरण मिळतं। समीकरणाच्या दोन्ही बाजू जर आपण 2 ने भागलं तर आपल्याला एक संक्षिप्त समीकरण मिळतं, वजा x अधिक y बरोबर 5। या समीकरणाला 4 असं नाव द्यायचं किंवा क्रमांक 4 असा द्यायचा।